गंगापूर तालुक्यात असणाऱ्या परंतु वैजापूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शंकरपूर महेबूबखेडा ते शिरगाव या 2.5 किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरण डांबरीकरणाच्या कामाला तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी शासन दरबारी भांडून आमदार रमेश बोरनारे यांनी आणला, मात्र या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने चालू असून जुना रस्ता उकरून त्यातील निघणारे डांबर खडी कच्चा माल पुन्हा रस्त्याच्या कामात वापरण्यात येत असून त्यावर माती मिश्रित मुरुम वापरला जात आहे. याबाबत अभियंता रासकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर 2.5 किलोमीटर रस्त्याचे काम 2 कोटी रुपयाला शासनाने सदर 2 ठेकेदारांना दिलेले असून त्या रस्त्याच्या कामात जी विहिरीच्या दगडाची खडी वापरण्यात आली आहे त्यास काही हरकत नाही व रस्त्याच्या कामाबाबत जो फलक लावला जातो तो काम झाल्यानंतरही लावला तर चालतो असे उत्तर दिले. मात्र महेबूबखेडा व शंकरपूर येथील गावकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून रस्त्याचे काम निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याचा आरोप केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करून सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली जात आहे. नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. मिगुलाबाग, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन ते शंकरपूर या रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या रस्त्याचे काम चालू अवघे काही दिवस झाले आहेत, मात्र या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट प्रकारची जी खडी असेल किंवा माती असेल किंवा आपण पाहू शकतो या ठिकाणी या रस्त्याचे जे जुना रस्ता होता त्याचे डांबर उकरून आणि खडी उकरून डांबर मिश्रित खडी या ठिकाणी दाबले जाते, त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट प्रकारचे होत आहे. या बाबतीत ह्या रस्त्यावर जे कारकारी अभियंता रासकर आहेत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ही ह्या कामामध्ये खालचा जो लेअर असतो तो अशाच प्रकारच्या खडीने दाबला जातो, परंतु या ठिकाणी रस्ता ज्या ठिकाणाहून सुरू होतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलकही लावलेला नाही. त्यानंतर 2.5 किलोमीटरला तब्बल 2 कोटी रुपये खर्च येणार आहे, परंतु 2 कोटी रुपये खर्च करूनही रस्ता जर सुमार दर्जाचा होत असेल तर नागरिकांना व ग्रामस्थांना या रस्त्याला पुन्हा मागचेच पाडे पाहायला मिळतात की काय अशी शंका प्रवासी करत आहे. शासन दरबारी भांडून वैजापूर गंगापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी रस्त्यासाठी सर्वाधिक निधी खेचून आणला आहे व येत्या विधानसभा निवडणुकीत ज्या गावाला जायला रस्ता नसेल त्या गावात मतदान मागायला जाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाही त्यांनी घेतली आहे. मात्र गाव तिथे रस्ता होईल यात शंका जरी नसली तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत झालेला रस्ता टिकेल का व खड्ड्यातून मार्ग काढून आमदार रमेश बोरनारे मताचा जोगवा मागण्यासाठी गावोगावी फिरणार का असा प्रश्न मात्र शंकरपूर महेबूबखेडा येथील गावकरी व प्रवासी वर्ग विचारत आहेत. व अहो ऐकलत का, आमचे भाऊ आमदार रमेश बोरनारे यांनी मतदारसंघात रस्त्यासाठी सर्वाधिक निधी आणून केला चमत्कार आणि बोगस काम करून आमच्या लाडक्या बहिणींचे भाऊ असलेले मुख्यमंत्री यांचे नाव घालतोय ठेकेदार असाही सूर लाडक्या बहिणी पतिदेवाला प्रश्न घालून भावनिक साथ घालत आहेत. मात्र आता या ठेकेदारावर व संबंधित अभियंत्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात येते का असाही प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.